पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार मंगळवारी तब्बल 8 वर्षांनी एकाच मंचावरती येणार. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारही पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती दिसणार. कोकणामध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. उर्वरित राज्यामध्ये मात्र पाऊस ओसरणार. हवामान खात्याचा अंदाज. राज्यातल्या 32 प्रमुख धरणांमध्ये 55% पाणीसाठा. खडकवासला, भंडारदरा आणि चासकमान धरणं बऱ्यापैकी भरली. पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुढील 15 दिवसांसाठी बंद. मुसळधार पावसामुळे घाट रस्ता धोकादायक बनल्यानं निर्णय. सातारा जिल्ह्यामधील वाईमध्ये एका रात्रीमध्ये घरफोडीच्या 24 घटना. 34 तोळे सोनं लंपास. सातारा पोलिसांच्या समोर मोठं आव्हान. ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांवरती पुन्हा एकदा निर्बंध. सकाळ संध्याकाळ ट्रॅफिकच्या वेळेमध्ये ट्रक आणि कंटेनरला प्रवेश बंद. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगाब्लॉक. पनवेल ते वाशी, ठाणे ते कल्याण आणि मरीन लाईन्स ते माहीम या दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचं काम. अहमदाबादमधल्या राजस्थान रुग्णालयाला भीषण आग. खबरदारी म्हणून तब्बल 100 रुग्णांना बाहेर काढलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.